तेल्हारा पंचायत समिति के सभापति उपसभापति पद पर वंचित बहुजन आघाड़ी का वर्चस्व कायम है। सभापति पद पर आम्रपाली गवार गुरु, उपसभापति पद पर किशोर मुंदडा का बिना किसी विरोध से विजय हुआ। इस दौरान वंचित बहुजन आघाड़ी के जिला अध्यक्ष प्रमोद देणवे, तहसील अध्यक्ष अशोक दारोकार और पंचायत समिति सदस्य तथा वंचित बहुजन आघाड़ी के तहसील पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने जुलूस निकाला। किशोर मुंदडाला कशाला करतील, हा समाज प्रमुखांना बीजेपीकडे असते पण साहेब ज्याला कोणीच देत नाही त्याला साहेब देत असतात। आज अशोक भाऊ दारोकार, मधुसूदन भाऊ बरिंगे, प्रमोद भाऊ देणवे जिल्हाध्यक्ष, राज्याचे कार्यकारिणी आणि या सगळ्यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे कधी महाराष्ट्रात घडलं नाही या जिल्ह्यामध्येही कोणत्या मराठी समाजाचा पदाधिकारी नाही त्यांना संधी देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलं। निश्चितच ही जी मराठी समाजाला दिलेली संधी आहे ती ऋणोत्तरायचं काम आगामी निवडणुकांमध्ये, कारण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, सध्या बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं देण्याचं काम करतात। तर ज्या ज्या लोकांनी दिलं त्यांनी आपलं रिफंड, आपला जे परतफेड आहे ते सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहून आपल्या त्याचा परतफेड करावी ही विनंती करतो। आगामी काळातही या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं पंचायत समितीचा कारभार आणि या सामान्य शोषित पीडित माणसाला न्याय देण्याची श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका हे दोन्ही पदाधिकारी पार पडतील मी शुभेच्छा देतो। पुनश्च श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदभाऊ देणवे, तालुका अध्यक्ष अशोक भाऊ दारोकार, मधुसूदन भाऊ बरिंगे, जिया शाह, त्यांचे सर्व सहकारी संदीप गवई, अनंता, या सर्वांचे आभार मानतो। आणि या एवढ्या उन्हातही सकाळपासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारी जी जनता आहे ते सातत्याने या सगळ्यांच्या पाठीशी यांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सर्वप्रथम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो की त्यांनी या आम्रपाली गवारगुरु यांना अविरोधपदी निवड झाली आणि किशोरभाऊ मुंदडा अत्यंत अल्पसंख्याक समाजाचा मारवाडी समाजाचा माणूस त्यांना प्रतिनिधित्व दिलं, या महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश जाईल। सर्वप्रथम आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये पक्षाला जास्त बळकटी देईल अशी मी आशा करतो।